पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री हरी होलसेल साडी डेपो अँड मेन्सवेअर, परभणीचे महावस्त्र दालन, खास लग्न बस्त्याचे माहेर घर, तोष्णेवाल कॉम्प्लेक्स, जागृती मंगल कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोक समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोक समीक्षा सुपरफास्ट। परभणी जिल्ह्यात आजही कोरोनाचा विस्फोट झाला असून तब्बल 654 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत। तर आज दिवसभरात 232 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत। आजपर्यंत जिल्ह्यात 56,149 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 51,759 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत। तर जिल्ह्यात आजपर्यंत 1,301 रुग्ण दगावले असून सध्या 3,089 रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत। जिल्ह्यात RT-PCR 2,659 आणि रॅपिड अँटीजनच्या 252 अशा एकूण 2,911 तपासण्या करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे। नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। परभणीच्या दर्गा हजरत सय्यद शाह दुराबुल हक्क परभणी यांचा दरवर्षीप्रमाणे 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत साजरा होणारा उर्स यावर्षी कोविड व ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर साजरा होणार नाही अशी माहिती जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांनी दिली आहे। एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी आवाहन केलंय की महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातर्फे दरवर्षी दर्गा हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क यांचा उर्स दिनांक 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत साजरा केला जातो। त्यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं। तसंच उर्सानिमित्त नागरिकांच्या सोयी सुविधांकरता दर्गा परिसरात रोषणाई करून विविध प्रकारची दुकानं, हॉटेल व झुले सजविले जातात। परंतु यावर्षी कोविड व ओमायक्रॉन या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनानं धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनास बंदी घातली आहे। तसंच जिल्हाधिकारी श्रीमती आचल गोयल यांनी 27 जानेवारी रोजी त्यांच्या दालनात उर्सानिमित्त बैठक आयोजित केली होती। त्यामध्ये कोविड व ओमायक्रॉन या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बैठकीमध्ये या उर्साला नकार देण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे होणारे उर्स कार्यक्रम होणार नाहीत, मात्र दर्गा परिसरात फक्त धार्मिक विधी पार पाडण्यासाठी 5 लोकांच्या उपस्थितीत गुस्सल व संदलचे धार्मिक विधी जिल्हा वक्फ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। परभणीत प्रथमच डायग्नॉस्टिक व पॅथॉलॉजी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध। डॉक्टर राजेंद्र कुमार भालेराव व डॉक्टर कांचन भालेराव यांचे देवी रत्न डायग्नॉस्टिक सेंटर व पॅथॉलॉजी लॅब। उपलब्ध सुविधा 96 स्लाइस सीटी स्कॅन, 3D 4D सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, इंटरवेस्टल रेडिओलॉजी, सुसज्ज लॅब, आरोग्य तपासणी पॅकेज, होम कलेक्शन सुविधा उपलब्ध, रक्तातील शुगर, इन्सुलिन, HbA1c, लिव्हर व किडनी आजाराची रक्त तपासणी, रक्तातील कोलेस्ट्रॉल प्रमाण, थायरॉइड व इन्फर्टिलिटी हार्मोन्स, गरोदरपणातील रक्त तपासणी, विटॅमिन B12, फॉलिक ऍसिड तपासणी। पत्ता: बस स्टँड जवळ अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या बाजूला, डॉक्टर लेन, परभणी। संपर्क 9309551922, 9209008833। परभणी शहरातल्या खानापूर फाटा ते बलसा खुर्द पर्यंतच्या रस्त्याचं काम गेल्या 1 वर्षापासून रखडलं असून हे काम त्वरित सुरू करावं अशी मागणी खानापूर नगर परिसरातील नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे। खानापूर फाटा ते बलसा खुर्द या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम 1 वर्षापूर्वी हाती घेण्यात आलं होतं। त्याप्रमाणे सदर रस्ता हा दुरुस्तीसाठी खोदून ठेवण्यात आलाय व या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्यानं व रस्ता खोदून ठेवल्यामुळं खानापूर फाटा ते पिंगळी रोड ते बलसा या रस्त्यावर धुळीचं साम्राज्य पसरलंय। यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। येत्या 8 दिवसाच्या आज हे काम सुरू करावं, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे। सारनगरचा कॅलेनचा पूल हा 1.5 वर्षापासून रास्ता खराब झालेला आहे, सगळं धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि 8 दिवसामध्ये हा रस्त्याचं काम पूर्ण नाही झालं तर रास्ता रोको करण्यात येईल। समस्त परिसरातील नागरिक हा इशारा देत आहेत।
परभणी शहराच्या मध्यवस्तीतील सिंधी समाजाच्या सिंधी भवनास आज दुपारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी बंबासह तातडीने धाव घेत ही आग विझवली. या भवनातील संत कंवरराम सेवा मंडळ झुलेलाल मंदिराच्या सिंधू भवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिसऱ्या मजल्यावर काही ज्वलनशील वस्तूंनी शॉर्ट सर्किटमुळे पेट घेतला. तिसऱ्या मजल्यावरून खिडकी आणि दरवाजातून धुराचे लोळ बाहेर आले. त्यावेळी प्रत्यक्षदर्शींनी तो प्रकार तात्काळ अग्निशामक दलाला कळविला. बंबासह कर्मचारी धावून आल्यानंतर या अरुंदाच्या गल्लीतून पाण्याचा मारा करत जवानांनी ही आग विझवली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि फारसं नुकसान झालं नसल्याची माहिती देण्यात आली आहे. तिथं वर अचानक आग लागली. आमच्या वॉचमॅन आम्हाला फोन केला. आम्ही तुरंत सगळे समाज एकदा जसं फोन आलं तसं आम्ही पळत धावत आलो इथं आणि आम्ही बघितलं तुम्हाला आग लागलेली होती. ते कशामुळे लागली काय लागली ते आम्हाला काही कल्पना नाही. नुकसान आता गाद्या होत्या आमच्या मंदिराचे जे होते तेवढे ते गाद्यामुळे काहीतरी आग जास्त लागली. बाकी काही एवढं नुकसान झालेलं नाही आहे काही. रेमंड्सचा द एंड ऑफ सीझन सेल. रेडीमेड्सवर एक खरेदी करा 20% सूट मिळवा, दोन खरेदी करा एक फ्री मिळवा. पारंपरिक वेशभूषेवर 25% सूट. द रेमंड शॉप, शिवाजी रोड, आंध्रा बँकेसमोर, परभणी. संपर्क 98-22-99-43-33. वेदश्री, नारायण चाळ, स्टेशन रोड, परभणी. संपर्क 0-24-52-22-10-58. परभणी महापालिकेच्या आरोग्य विभागातील डाटा ऑपरेटर या कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन देण्यात यावं या मागणीसाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना या कर्मचाऱ्यांनी निवेदन दिलं आहे. या कर्मचाऱ्यांचं गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून पेमेंट थकलं असून लेबर ऍक्टनुसार 8 तासापेक्षा जास्त काम घेण्यात येऊ नये. आठवड्यातून 1 साप्ताहिक सुट्टी मिळावी, वेळेवर मानधन मिळावं, कोविड भत्ता व सर्व संगणक परिचालकांना देण्यात यावा अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदन द्यायला हवलो होतो. 1 वर्षापासून आम्ही लसीकरणामध्ये काम करतोय आणि आमचे पेमेंट वगैरे व्यवस्थित होत नाही. गेल्या 4 महिन्यापासून आमच्या पेमेंट झालेले नाही आहेत. तर सुरळीतपणे आमचे नियमितपणे पेमेंट करण्यात यावेत ही आम्ही निवेदन दिलेलं आहे. तसेच आम्ही एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही आहे जसं कोरोना काळ आहे तसं. तर त्यामुळे आम्हाला महिन्यातून कमीत कमी एखादी तरी सुट्टी देण्यात यावी या आम्ही मान्य केलेलं आहे. 28 जानेवारी 2022 या तारखेला आम्ही सर्व डाटा ऑपरेटर यांनी कलेक्टर मॅडमला आणि असे निवेदन दिले की 5 महिन्याचा जो थकीत पगार आहे आमचा थकीत पगार नाही का पूर्ण देण्यात यावा, अन्यथा आम्ही नाही का काम बंद आंदोलन करतो. सगळ्यांनी जाहीर केलं की बाबा आमचे नाही का ऑपरेटिंग सगळे RT-PCR आणि लसीकरण आम्ही बंद करू. मुळव्याधीच्या असंख्य वेदनांपासून कायमच्या मुक्तीसाठी परभणीत आयुर्वेदिक पद्धतीने उपचार उपलब्ध. बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेद विद्याविशारद, रामकृष्ण नगर, वसमत रोड, परभणी. संपर्क 99-23-30-09-14. पूर्णा तालुक्यातल्या पिंपळगाव बाळापूर येथील रेती घाटातून अवैध रेती उत्खनन, वाहतूक व चोरीच्या तक्रारी येत असूनही ग्रामदक्षता समितीचे अध्यक्ष तथा सरपंच आणि सदस्य हे अवैध रेती उत्खनन, वाहतूक व चोरीच्या प्रकरणात चोरणाऱ्यांची नावं व वाहनांची क्रमांक कळवत नाहीत. तसंच या प्रकाराला प्रतिबंध करण्यास दुर्लक्ष करत असल्यामुळं पिंपळगाव बाळापूर येथील सरपंच, उपसरपंच व सदस्यांना अपात्र ठरवण्याची विनंती करण्यात आली होती. त्यांना अपात्र ठरवण्याची कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत खुलासा करण्यासाठी 25 जानेवारी रोजी बाजू मांडण्यासाठी सुचवलं होतं. मात्र त्याला आता मुदतवाढ देण्यात आली असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा ही संधी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा यांनी दिले आहेत. या गावचे सरपंच कमल रणवीर, सदाशिव बनसोडे, सरस्वती बनसोडे, द्वारकाबाई घाटोळ, शारदा घाटोळ, शेख दौलत इब्राहिम, यशोदा बनसोडे, गीता बनसोडे, अशोक बनसोडे यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं अवैध धंद्यांविरोधात कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकानं 27 जानेवारी रोजी रात्री ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पान्हेरा शिवारात कारवाई करून 91,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासोबत 15 किलो चंदनासह 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विश्वास कोले, अझहर पटेल, अरुण कांबळे, सय्यद जाकीर, सुनील राठोड, सय्यद उमर, रामकिशन काळे, दीपक राठोड यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे.
या पथकानं सापळा रचत आसिफ खान अब्बास खान पठाण आसिद खान रशीद खान पठाण शरीफ खान युसुफ खान पठाण यांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याजवळून 15 किलो चंदन मिळून आलं असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. परिसर स्वच्छता आणि उघड्यावरच्या हागणदारीमुळं अतिसार कॉलरा काविळ सार्स यासारख्या दुर्धर आजारांना ग्रामीण भागातील नागरिकांना सामोरं जावं लागतं. तर घरात शौचालय नाही म्हणून महिलांना मानहानीचा सामना करावा लागतोय. त्यामुळं नागरिकांनी चांगलं आरोग्य आणि प्रतिष्ठेसाठी शौचालयाचा नियमित वापर करण्याचं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्वानंद टाकसाळे यांनी केलंय. आज टाकसाळे यांनी सार्वजनिक शौचालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं सेलू तालुक्यातल्या ढेंगळी पिंपळगाव या ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या विहिरीच्या कामाची पाहणी करून सुरू असलेल्या विहिरीच्या कामावर व सार्वजनिक शौचालयाच्या पूर्ण झालेल्या बांधकामावर टाकसाळे यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी सेलूचे गटविकास अधिकारी विष्णू मोरे सरपंच केशव सोळंके ग्रामसेविका पी बी होळे मनरेगाचे कर्मचारी गोविंद चांदचकर आदींची उपस्थिती होती. नोंदणीकृत मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार सदर योजनेअंतर्गत पात्र मदरसा यांनी शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही योजना सन 2021-22 या वर्षासाठी राबविण्यात येणार आहे. सदर योजनेअंतर्गत सन 21-22 या वर्षासाठी अनुदान मिळू इच्छिणाऱ्या मदरसा यांच्याकडून प्राप्त प्रस्तावाची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती 11/10/2013 शासन निर्णयाप्रमाणे विहित केलेल्या निकषानुसार तपासणी करून पात्र मदरशांची शासनास शिफारस करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. तरी मदरशांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 11 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आचल गोयल यांनी केलंय. राज्य परिवहन महामंडळांतर्गत आज एसटी बसेसच्या परभणी विभागांतर्गत सायंकाळपर्यंत 6 आगारातून 178 बस फेऱ्या झाल्या आहेत. त्यातून 5,707 प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती देण्यात आली. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या आगारात जाऊन स्वतः बसेसचा ताबा घेतला. त्यामुळे काही आंदोलन करते कर्मचारी कामावर आले आणि या आगारातून पोलीस बंदोबस्तात बसेस धावल्या. आज परभणी आगारातून सोनपेठ जिंतूर पाथरी सेलू हिंगोली या ठिकाणी तर वसमत आगारातून लातूर औंढा परभणी गंगाखेडीतून परभणी लोहा सोनपेठ लातूर तर जिंतुरातून परभणी हिंगोली व कळमनुरीतून परभणी तसंच हिंगोलीतून जिंतूरकडे जाणाऱ्या बसेसच्या फेऱ्या झाल्या. दिवसभरात 178 बसेसच्या फेऱ्या झाल्या असून त्यातून 5,707 प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी दिली आहे. परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नानलपेठ व पालम पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज पहाटे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे. पालम पोलिसांच्या हद्दीत पेंडू लेंडेगाव इथं या पथकानं कारवाई करत 2 हायवा ट्रक ताब्यात घेतले. वाळूसह 42,35,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तर नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धार रोड परिसरात एक टिप्पर ताब्यात घेण्यात आला आहे. त्यात वाळूसह 3,08,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर हे पुन्हा कोविड पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आमदार वरपुडकर हे कोरोना बाधित झाले होते. त्यामुळे ते काही काळ क्वारंटाईन होते. तिसऱ्या लाटेत देखील त्यांना सर्दी ताप खोकला सुरू झाल्यानंतर शंकेपोटी केलेल्या चाचणीतून वरपुडकर कोविड पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. वरपुडकर यांनी स्वतः याबाबत माहिती दिली असून त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तातडीनं चाचणी करून घ्यावी असं आवाहन केलंय. रेमंड्सचा द एंड ऑफ सीझन सेल रेडीमेड्सवर 1 खरेदी करा 20% सूट मिळवा 2 खरेदी करा 1 फ्री मिळवा पारंपरिक वेशभूषेवर 25% सूट द रेमंड शॉप शिवाजी रोड आंध्रा बँकेसमोर परभणी संपर्क 98-22-99-43-33 वेदश्री नारायण चाळ स्टेशन रोड परभणी संपर्क 0-24-52-22-10-58. पाथरीच्या पोस्ट कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय डाक विभागाच्या वतीनं रक्तदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्यात 75 रक्तदात्यांनी रक्तदान केलंय. यावेळी व्हीयू कुलकर्णी भारत धनले विष्णू चितापळे दत्ता वराडे प्राध्यापक सलीम शेख गजानन वराडे कैलास कोलते तुकाराम डुकरे गोविंद शेळके आदींची उपस्थिती होती. कोरोनामुळे शाळा बंद आहे. त्यामुळे चिमुकल्यांना प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहणाला उपस्थित राहता आलं नाही. यावर येलदरी येथील बालकांनी उपाय शोधून काढला असून प्रजासत्ताक दिनानिमित्त घराच्या पुढे प्रजासत्ताक दिन साजरा करत तिरंगा ध्वज आणि राष्ट्रपुरुषांना त्यांनी मानवंदना दिली आहे.
आदर्श गाव पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी परभणी तालुक्यातल्या दस्तापूर या गावास धावती भेट दिली. यावेळी किरण मोरे, ओंकार पाटील, नरसिंह खटिंग व दस्तापूर येथील गावकऱ्यांची उपस्थिती होती. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.